शेळगी येथे श्री मल्लिकार्जुन नंदीध्वज यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली। पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फक्त धार्मिक विधी करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून शेळगी इथं श्री मल्लिकार्जुन नंदीध्वज यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत असते, पण यावर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फक्त धार्मिक विधी अर्थात रुद्राभिषेक, बिल्वार्चन, अक्कीपूजा आणि महाआरती करण्यात आली। त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात ग्रामदैवताच्या मूर्तीला सागर बिराजदार, भीमाशंकर झुरळे, सूर्यकांत निंबर्गी यांच्या संकल्पनेतून आंबा तसंच विविध फळांची आरास करण्यात आली। संपूर्ण मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बिराजदार, उपाध्यक्ष श्रीशैल येलशेट्टी, मारुती बगले, काशीनाथ हौशेट्टी, महादेव जावळे, शिवशंकर बिराजदार, गणपत बिराजदार, बसवराज बिराजदार, महेश बिराजदार, चंद्रकांत रमणशेट्टी, दिलीप नागशेट्टी, गुरुनाथ होसळे, महादेव लंगडे, कल्याणी बोरगावकर, महादेव जावळे, लक्ष्मण येलशेट्टी, अप्पाराव धप्पाधुळे, अप्पू कंटीकर, मल्लिकार्जुन येलशेट्टी, मल्लिकार्जुन बिराजदार, वैजीनाथ बिराजदार, सुभाष बिराजदार, संजय जावळे, गंगाधर झुरळे, सागर बिराजदार, महेश ठेसे, भीमाशंकर झुरळे, दिलीप जावळे, रेवप्पा कोरे, पिनू करपे, सागर अप्पू बिराजदार, सिद्धाराम नागशेट्टी, रोहित दहिटणे, ओंकार बर्डे, ओंकार कंटीकर, अनिकेत ममदापुरे, सूर्यकांत निंबर्गी, गुरुनाथ पंचेट्टी, संतोष बगले आदींची उपस्थिती होती। परंतु गेल्या 2 वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटीच्या वतीने पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मार्गदर्शक तत्वाचं पालन करून या ठिकाणी यात्रा साजरा करण्यात येत आहे। गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम मल्लिकार्जुन यात्रा पंच कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपून करण्यात आले। त्यामध्ये एक महिना श्री सिद्धेश्वर मंदिर, दत्त मंदिर, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड आणि गणपती घाट येथे गरीब गरजू निराधार लोकांना अन्नदान वाटप करण्यात आले। तसेच मंगल दृष्टीभवन येथील वृद्ध व निराधार महिलांना, पुरुषांना या ठिकाणी फळं, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर राबवणे, त्यांना कपडे वाटप करणे, ब्लँकेट वाटप करणे इत्यादी कार्यक्रम करण्यात आले।